मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की पेन स्टॉक मध्ये गुंतवणूक करताना काय काळजी घेतली पाहिजे, आणि महत्वाचं म्हणजे हा स्टॉक मित्रांनो कधी काळी जवळपास 50 पैशाला मिळत होता, आणि अगदी 50 पैशाचा स्टॉक हळूहळू 1, 2, 3, 4 करत 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 मित्रांनो त्याची जी जर्नी, त्याचा जो प्रवास सुरू झाला तो तब्बल मित्रांनो जवळपास 50 रुपये 60 रुपयाच्या वरती तो कधी निघून गेला हे मित्रांनो कळलं सुद्धा नाही. अर्थात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केलेली ही लगेच एका दिवसात, एका महिन्यात, एका आठवड्यात होत नसते, तर त्याला खूप कालावधी लागतो. आणि ज्यावेळेस आपल्याला संधी असते त्यावेळेस आपण काय करतो मित्रांनो, तर त्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याचा किंवा विचार सुद्धा आपण करत नाही. आणि महत्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलं पाहिजे. शिकण्यासाठी आपला युट्यूब चॅनल अगोदर सबस्क्राईब करून ठेवा. ज्या स्टॉक्स विषयी आपण बोलत आहोत, अगदी मित्रांनो कधी काळी हा एकदम चिल्लर मध्ये स्टॉक्स भेटायचा, आणि जवळपास ज्यावेळेस त्याची गाडी अशी सुटली ना, त्यावेळेस मग त्यांच्या लक्षात आलं की मित्रांनो इथे नाही इथे नाही, या लेवलला बरेच जणांनी बाय केला, आणि आता तो करेक्शनला आलेला आहे, आणि जवळपास अर्ध्या किमतीला तो मिळत आहे. या लेवलला आल्यानंतर आता सर्वांना वाटलं की अरे इथं हे केला, काही जणांनी विकून टाकला असेल, किंवा जे संयम ठेवतात, पेशन्स ठेवतात, अभ्यास करून गुंतवणूक करतात, त्यांनी होल्ड सुद्धा केला असेल. पण या लेवलला आल्यानंतर आता कोणाची डेअरिंग होत नाही. अगदी 30 रुपयाचा कॉल हा भविष्यात आपल्याला 300 रुपयाला गेलेला दिसू शकतो. कारण मित्रांनो कंपनीची जर ग्रोथ बघितली, कंपनीची आकडेवारी बघितली, तर सध्या सुद्धा मजबूत आहे. आणि याचाच अर्थ मित्रांनो आपल्याला हा स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी कसा आहे हे आपण बघूया आता. तर इकडे आपण त्याच्या अनालिसिस करण्यासाठी आलेलो आहोत. त्याचा स्टॉकचा रिव्हेन्यू टोटल बघूया. 2022 आकडेवारी काय सांगते, 7020 कोटीचा रिव्हेन्यू आहे त्याचा. आणि त्या कंपनीचं इन्कम किती आहे बघा, इकडे 2021 आणि 2022 मध्ये दुप्पट अडीचपट वाढलेलं दिसून येत आहे. 3 पटच्या आसपास जवळपास गेलेला आहे, 2.5-2.5 पट बघू शकता तुम्ही. इकडे 833.75 कोटीचं नेट इन्कम आहे. अर्निंग पर शेअर सुद्धा तिप्पट झालेला आहे, 1.64. डिव्हिडंड सुद्धा कंपनी देते, सलग 3 वर्ष झालं कंपनी 0.36 पैसे डिव्हिडंड देत आहे, आणि पे आउट रेशो आहे 0.22. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, मग हा स्टॉक्स मित्रांनो आपल्याला गुंतवणूक करायला चांगला आहे का नाही, तर हे जर बघायचं झालं तर एकच फक्त लक्षात ठेवायचं की कंपनीमध्ये ही आकडेवारी तर चांगली आहे. आता प्रमोटरचं होल्डिंग काय म्हणतंय ते आपण बघूया. प्रमोटरचं होल्डिंग जर बघायचं झालं मित्रांनो, तर प्रमोटरचं होल्डिंग सुद्धा जबरदस्त आहे. आणि या होल्डिंग वरून आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की प्रमोटरला आपल्या कंपनीवरती आणखी प्रचंड विश्वास आहे. 72.94% प्रमोटरचं होल्डिंग आहे. म्युच्युअल फंड वाल्यांचं नावाला कहोना 0.4% आहे. FIIचं होल्डिंग 2.36% आहे. रिटेल आणि ऑदर वाल्यांचं आहे 24.66%. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, कंपनीचं नाव काय आहे हा महत्वाचा प्रश्न असतो. बरेच जण काय करतात, लगेच कंपनीचं नाव ऐकायचं असतं आणि व्हिडिओ स्किप करायचा. पण ही जी आकडेवारी आहे, हे जे अनालिसिस आहे, इथे जर तुम्ही शॉर्टकट घ्याल तर अडकून पडाल. एकंदरीत आकडेवारी तर चांगली आहे. बाय ऑन डिपला आपल्याला मिळत आहे जवळपास या लेवलला मित्रांनो, डाऊन साईडला आलेला हा स्टॉक्स 29-30 रुपयामध्ये मिळत आहे. 29-30 रुपयामध्ये मिळत असताना याचा हायेस्ट जर बघितला तुम्ही, तर या हायेस्ट वरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल मित्रांनो, की एकदा जर का आपण अडकून पडाल कुठेही हाय लेवलला बाय केल्यानंतर, हाय लेवलला स्टॉक कधीही बाय करायचा नाही. आता इकडे बघा, याच्या मॅक्सिमम चार्ट वरती मी जात आहे, आणि मॅक्सिमम चार्ट आपल्याला हाच सांगतो की एकंदरीत कधी काळी 50 पैसे लो होता या स्टॉकचा, आणि हायेस्ट आहे तो 70 रुपये 35 पैसे. 3,464.71% रिटर्न दिलेले आहेत. कुठली बँक देते तुम्हीच सांगू शकता. अगदी याचा कालावधी 2002 ते 2022 आहे मित्रांनो. अगदी 50 पैशाचा स्टॉक 70 रुपयाला जातो. त्या काळी जर 50 पैशाचा स्टॉक हा खरेदी केला असता तर 70 रुपये प्रॉफिट आपला होता, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. म्हणजे 70-50 पैसे इकडे तिकडे पकडा, 35 पैसे वरती आहेच. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे सुद्धा कोणी याला बघितलं नाही, पण ज्यावेळेस हा इथे गेला त्यावेळेस बऱ्याच जणांचं बाईंग बनलं होतं, आणि या लेवलवरनं जो हा सुटला, आता जवळपास हायेस्ट 70 रुपयाचा स्टॉक्स
30 रुपये 30 पैशाला भेटत आहे, 30 रुपये 29 रुपये 31 रुपये 32 रुपये कुठेही मिळू द्या, पण इथे गेल्यानंतर खरेदी करायला झुंबड उडाली होती मित्रांनो. 70 च्या लेवलला गेल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांनी इकडे झुंबड उडवली. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण चालू ट्रेन मध्ये हे करतो त्यावेळेस ट्रेन स्लो असताना आपल्याला ट्रेन पकडायची असते, हे सत्य सुद्धा नाकारता येत नाही. इकडे ट्रेन सपाट सुरू आहे, इकडे बसायचं आरामशीर, धावपळ होत नाही, पण ज्यावेळेस ट्रेन जबरदस्त सुसाट सुटल्यानंतर तुम्ही बसण्याचा प्रयत्न करता आणि त्यानंतर काय होतं, ट्रेनचा स्टॉप इकडे येऊन थांबतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की मार्केटमध्ये टिकायचं असेल, शिकलं पाहिजे. शिकण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा. कारण काय जण काय करतात, इथे घेऊ इथे घेऊ इथे घेऊ इथे घेऊ इथे घेऊ इथे घेऊ म्हणून ते पार इथे जातात. बऱ्याच जणांची मनस्थिती हीच असते, पण त्या अगोदर कधी ते अभ्यासाला व्हिडिओ घेणार नाहीत, म्हणजे तो स्टॉक घेणार नाहीत किंवा व्हिडिओ पूर्ण बघणार नाहीत, फक्त स्टॉकचं ऐकून नाव स्किप करायचा, लगेच बाय करायचा आणि परत अडकून पडायचं. मित्रांनो, मार्केटमध्ये टिकायचं असेल शिकलं पाहिजे, स्वतः सुद्धा अनालिसिस्ट करायला शिका. कमीत कमी गुगल आहे, गुगलवरती तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतील, टिकर टेप वेबसाईट आहे, शिका आणि मार्केटमध्ये शिकाल तरच टिकाल. स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्यावा, स्वतः सुद्धा अभ्यास करावा, रिसर्च करावा, मगच गुंतवणूक करावी, हे मी परत एकदा सांगतो, जेणेकरून तुम्ही हाय लेवलला गेल्यानंतर स्टॉक बाय करून अडकणार नाहीत. आता या लेवलला मित्रांनो ज्यावेळेस बऱ्याच जणांनी घेतला, आता एवढा खाली आला तरी कोणाची इच्छा दिसत नसणार, किंवा कारण ट्रेंडिंग मध्ये जो होता स्टॉक मित्रांनो, जवळपास या लेवल पर्यंत तो स्टॉक जबरदस्त ट्रेंडिंग मध्ये असायचा आणि त्यानंतर ज्यावेळेस करेक्शन यायला चालू झालं त्या या स्टॉक कडे बऱ्याच जणांनी इग्नोर केला आहे. जवळपास जानेवारी 22 पासून नंतर जे करेक्शन आलं, पण या लेवलला आल्यानंतर आता कसं असतं, पेनी स्टॉक स्मॉल कॅप स्टॉक काय करतात, हळूहळू ग्रोथ करतात आणि त्याचाच हा इकडे बघू शकता. आता या लेवलवरनं इथपर्यंत आला, परत करेक्शन आलं, परत इथून इकडे येईल, परत एक बॅग बाउन्स घेईल. पण कसं असतं, ज्या मल्टीबॅगर कंपन्या बनतात त्या हळूहळू बनतात, एका दिवसात एका रात्रीत नाही पण एक दिवस नक्की बनतात. स्मॉल कॅप कंपनी आहे, कंपनीची मार्केट कॅप आहे 14,943 कोटीची आणि कंपनी काय करते तर माहिती आहे तुम्हाला, ट्रायडंट म्हणल्यानंतर जे काही टॉवेल्स वगैरे जे लागतात, बरंच मित्रांनो जे कपड्याच्या रिलेटेड आहे, सुती कपडे वगैरे नाही का, टॉवेल्स वगैरे जे बाथ मध्ये वापरतात ना, तशा वस्तू ही कंपनी बनवते आणि भविष्यात ही कंपनी ग्रोथ करणारी आहे. इकडे सुद्धा बघू शकता तुम्ही, टेरी टॉवेल, यार्न, व्हीट स्ट्रॉ बेस्ड पेपर मॅन्युफॅक्चरर आणि हा त्यांचा इकडे बघू शकता, हे ट्रायडंट लिमिटेडचा लोगो आहे. ही कंपनी भविष्यात जबरदस्त मोठी कंपनी बनणार आणि 100% अनालिसिस सांगत आहे, तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, स्टॉक कसा वाटला, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगू शकता. आणि स्टॉक खरेदी करायला काय लागतं, तर डीमॅट अकाउंट लागतं, ते तुम्हाला ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हिडिओच्या लिंक दिली आहे, हवं त्या ब्रोकरकडे तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. आणि महत्वाचं म्हणजे स्टॉक मार्केट मध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.